हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल चलत्र पोह्या। मार्केटमध्ये आपल्याला अशा कोणत्या चार चुकीच्या सवयी आहेत त्या जर आपण मार्केटमध्ये जर अवॉइड केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतं। मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लॉस होण्याचं जे कारण आहे मित्रांनो, ते तुमच्या काही चुकीच्या सवयी आहेत। काही चुकीच्या सवयी जर तुम्ही ह्या ठिकाणी जर कमी केल्या तर तुम्हाला ह्या ठिकाणी मार्केट इझिली पैसे देऊ शकतं। जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये काम करता तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये टिप्स घ्यायला विश्वास ठेवता, म्हणजे तुम्ही काय करता, कोणाचं तरी प्रॉफिट बघता आणि मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी लगेच गुंतवणुकीचा प्लॅन करता। कोणाचा एखादा ट्रेड जर ह्या ठिकाणी तुम्ही बघितला प्रॉफिटमध्ये, तर तुम्ही काय करता, त्या ठिकाणी तो ट्रेड पाहून तुमचं डिमॅट अकाउंट उघडता आणि डिमॅट अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायला सुरुवात करता। चुकून तुम्हाला एखाद्या स्टॉकमध्ये प्रॉफिट यायला लागतं, पण प्रॉफिट आल्यानंतर तुम्ही काय करता, अगेन अगेन परत नंतर तुमचा अमाऊंट त्या ठिकाणी फंड त्या ठिकाणी ॲपमध्ये ॲड करायला सुरुवात करता आणि ॲड करायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या हातात असे काही न चालणारे स्टॉक हातात लागतात, जे तुम्हाला पहिल्या स्टॉकमध्ये जे प्रॉफिट दिलेलं असतं ते दुसऱ्या स्टॉकमध्ये घेऊन जातात आणि तुम्ही मार्केटमध्ये परेशान होता। मग तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी खूप काही गोष्टी शोधायला लागता, तुम्ही ह्या ठिकाणी टिप्सवरती विश्वास ठेवायला लागता, कुणी काय इकडं स्ट्रॅटजी वगैरे काय सांगताय का, ह्याचा व्हिडिओ बघ त्याचा व्हिडिओ बघ करायला लागता आणि तुम्ही अखेर मार्केटमध्ये लॉसमध्ये जाता। तर ही आपण काही चार कारणं आहेत, असे कोणते चार कारणं आहेत तुम्ही जर मार्केटमध्ये काम केलं तर ह्या ठिकाणी तुम्ही लॉसमध्ये जाणार नाही, तर ह्या ठिकाणी आपण थोडेसे त्या डिस्कस करूया, म्हणजे तुमची ह्या ठिकाणी सायकोलॉजी सुधारायला सुरुवात होईल। तुम्ही ह्या गोष्टीवर मी सांगतोय त्या बिलीव्ह करायला लागा। तुम्हाला होऊ शकतं आज तुमचा विश्वास वाटणार नाही, पण ज्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर व्हाल तेव्हा तुम्हाला वाटेल की ह्या गोष्टीच होत्या, ज्या गोष्टी मी फॉलो केल्यामुळं मला आज ह्या ठिकाणी स्मॉल स्मॉल रिझल्टमध्ये कन्वर्ट झाल्या आणि मी ह्या ठिकाणी प्रॉफिटेबल ट्रेडर झालो। तर चला तर पाहूया पहिली गोष्ट कोणती आहे। जेव्हा आपण मार्केटमध्ये काम करत असतो तेव्हा आपण पहिल्यांदा काय करतो, टिप्सवरती विश्वास ठेवतो। तुम्हाला माहित नाही त्या माणसाला किती नॉलेज आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे काय माहीत नाही, पण तुम्ही त्या ठिकाणी त्या माणसाच्या टिप्सवरती विश्वास ठेवता आणि तुमचं सर्व एवढ्या दिवस कमवलेले पैसे त्या ठिकाणी तुम्ही लावता आणि तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड पूर्ण कॅपिटल लावल्यामुळे तो ट्रेड जर त्या ठिकाणी फसला, तो जर ट्रेड त्या ठिकाणी 10% 25% जर डाऊन गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला भयानक लॉस होतो आणि तो लॉस तुम्हाला सहन होत नाही। तर लक्षात घ्या, कोणताही बिझनेस सुरू करताना तुम्हाला त्या बिझनेसची आयडिया असणं गरजेचे आहे। जर त्या बिझनेसची जर आयडिया तुम्हाला असेल तर तुम्ही त्या बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकता। कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे। जर त्या गोष्टीचं जर नॉलेज तुम्हाला नसेल मित्रांनो, तर तुम्ही कसं अपेक्षा करता की तो मी त्या बिझनेसमध्ये प्रॉफिटेबल राहाल। तर तुम्हाला मार्केटमध्येही काम करताना मित्रांनो स्वतःच्या अनालिसिसवर काम करायचं आहे, स्वतःच्या जे स्वतःला नॉलेज आहे ज्या गोष्टीत ज्या ठिकाणी वर्क करतात त्या ठिकाणी फक्त पैसा लावायचा आहे। मार्केटमध्ये हर एक मार्केटमध्ये मुवमेंट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येक मुवमेंट तुम्हाला कॅच करायचे नाही। जे मुवमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती आहे, क्लिअर कट माहित आहे की ह्या ठिकाणी हे मुवमेंट मी खूप वेळा चार्टवर ऑब्झर्व केलेले आहे, जास्त वेळा मी पाहिलं की हा असा असा गोष्ट ह्या ठिकाणी जर बनली तर हा ट्रेड ह्या ठिकाणी चालण्याची जास्त शक्यता आहे, त्या ठिकाणी तुमचा पैसा लावायचा आहे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी मॅक्झिमम टाइम विन राहाल आणि कमी टाइम त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, मार्केट मध्ये काम करताना दुसरे सांगणारे जे लोक आहेत त्यावर विश्वास ठेवायचा नाही। तुम्हाला काय माहित आहे त्यावरती काम करायला सुरुवात करा, भले तुम्हाला त्या ठिकाणी फुल कॅपिटल यूज करायचं नाही, फक्त तुम्हाला लर्निंग फेज जर असेल तुमची त्या ठिकाणी तुम्हाला स्मॉल 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 प्रॉफिट कलेक्ट करत जायचं आहे। जसं तुम्ही शिकत राहाल तसं तुमचं प्रॉफिट वाढत राहील आणि नंतर तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या नॉलेजनुसार तुम्ही त्या ठिकाणी रिस्क प्लॅन, मनी मॅनेजमेंटनुसार, सायकोलॉजीनुसार त्या ठिकाणी प्लॅन करू शकता। तर आपल्याला पहिल्यांदा मार्केटमध्ये काम करताना काय करायचं की आपल्याला ट्रेड जो घ्यायचा आहे तो कोणी सांगण्याच्या ह्याच्यावर घ्यायचा नाही। कारण काय होतं मित्रांनो, ज्या मित्रांनी ट्रेड सांगितलेला असतो तो ते त्याचं नॉलेज असतं, त्या नॉलेजवर जर तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं तो ट्रेड तर सांगून निघून जाईल, पण तो ट्रेडमध्ये तुम्ही राईड करू शकणार नाही। प्रत्येक त्या ठिकाणी मुवमेंटला, रिट्रेसमेंटला त्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटायला लागेल ट्रेडमध्ये आणि तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट बुक कराल आणि त्या ट्रेडचा त्या ठिकाणी पूर्ण जो प्रॉफिट आहे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकणार नाही। जर तुम्हाला जर त्या ठिकाणी तोडजोड नॉलेज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या रिस्कसोबत तुम्ही त्या ठिकाणी तो प्रॉफिट घेऊ शकला असता, तुम्ही पूर्ण त्यावर प्रॉफिट घेऊ शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी लॉसमध्ये जाता। त्यामुळे काय करायचं, दुसऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही लॉसमध्ये जाणार नाही। तुम्हाला जी माहिती आहे त्यावरती काम करा, दुसऱ्या टिप्सवरती विश्वास ठेवू नका, कारण त्याला त्याचाही आता काय झालं आहे, कुणी या ठिकाणी ट्रेडिंगमध्ये यायला लागलेला आहे आणि प्रत्येकजण ह्या ठिकाणी ट्रेड रिकमेंडेशन करायला लागलेला आहे, तर हे चुकीचं आहे मित्रांनो। ह्या ठिकाणी तुम्हाला लॉस होऊ शकतो, जोपर्यंत स्वतःचं नॉलेज नाही येत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी मार्केटमध्ये येऊ नका, किंवा प्रॅक्टिस करत राहा, थोड्या थोड्या कॅपिटलवर प्रॅक्टिस करा आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता। तर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट पॉईंट की आपल्याला दुसऱ्यांनी सांगितलेल्या टिप्सवरती विश्वास ठेवायचा नाही। क्विक जर करोडपती व्हायला गेला मित्रांनो तर तुम्ही रोडपती होऊ शकता, एवढंच आहे मार्केटमध्ये। कारण तुम्ही ह्या ठिकाणी
जोपर्यंत तुम्ही स्वतः काही करत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसा येणार नाही. ज्या प्रकारे आपण कुठेही कष्ट करत असतो त्या ठिकाणी आपण कष्ट केले की आपल्याला पैसा मिळतो, त्याप्रमाणे मार्केटमध्ये पण असंच आहे मित्रांनो. आपल्याला पण ह्या ठिकाणी कष्ट करावं लागेल, कष्ट केले की ह्या ठिकाणी आपल्याला पैसा 100% मिळू शकतो. फक्त ह्या ठिकाणी आपण नियम रूल्स काही या ठिकाणी फॉलो केले पाहिजेत. नेक्स्ट रूल आहे मित्रांनो, जेव्हा आपण मार्केटमध्ये काम करतो तेव्हा आपण एखाद्या सिंगल सेटअपवर एंट्री करतो. सपोज तुमचा एक इन्व्हेस्टमेंट सेटअप आहे किंवा ट्रेडिंगसाठी एक सेटअप आहे, ठीक आहे. तर त्या सेटअपवरती तुम्ही काय करता, एक ट्रेड तर बनवता. ट्रेड घेतल्यानंतर काय करता, सपोज आहे इन्व्हेस्टमेंट ट्रेड बनवलाय, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपासून तुम्ही या ठिकाणी काही न्यूज चॅनल पाहायला सुरू करता आणि या ठिकाणी काही न्यूज शोधायला सुरुवात करता, त्या स्टॉकसोबत माहिती शोधायला सुरू करता. आणि त्या स्टॉकमध्ये एखादी जर खराब न्यूज लागली, सपोज त्या ठिकाणी त्या स्टॉकचा रिझल्ट जर खराब लागला किंवा त्या ठिकाणी काही अजून काही गोष्टी झाल्या किंवा जर इन्व्हायरमेंटमध्ये काही जर एखादी न्यूज असेल बॅड, तर त्या ठिकाणी काही इम्पॅक्ट मार्केटवर पण त्या ठिकाणी होत असतो. पण तेव्हा तुम्ही काय करता मित्रांनो, तो नॉईज तुम्ही त्या ठिकाणी जास्त मनावर घेता आणि तो नॉईज तुम्हाला तो घेतलेल्या स्टॉकमध्ये त्या ठिकाणी बसून देत नाही आणि तुम्ही मार्केटमध्ये त्या स्टॉकमध्ये लॉस बुक करता. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना काय करायचं, जर एखाद्या सेटअपवर जर एंट्री घेतली तर तो सेटअप जोपर्यंत एक्झिट सांगत नाही तोपर्यंत त्या सेटअपमधून एक्झिट करायचं नाही मित्रांनो. तुम्ही मनाने त्या ठिकाणी काही ठरवू नका. कारण लक्षात घ्या, जर तुम्हाला जर ह्या ठिकाणी पैसे कमवायचे आहेत तर मला सांगा, चार्ट वर गेला तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, चार्ट खाली गेला तर तुम्हाला ह्या ठिकाणी लॉस होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे जे सर्व काही आहे ते चार्टवर आहे. असा आहे का न्यूज लागली चार्ट जागेवरनं हल्ला नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला लागलं, असं झालंय का कधी? नाही झालं. मग त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जर चार्टवरती जाणार आहे तुम्ही त्या ठिकाणी पैसे लावताय, चार्ट चाललाय तर त्या ठिकाणी एसएल घेताय किंवा त्या ठिकाणी डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करताय. म्हणजे मार्केटमध्ये काम करताना मित्रांनो आपल्याला फक्त आणि फक्त चार्ट फॉलो करायचा आहे. चार्ट जो सांगल ते त्या ठिकाणी गोष्टी फॉलो करा, नक्की तुम्ही ह्या मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. फक्त तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना काय करायचं मित्रांनो, मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला तुम्ही नॉईज वगैरे काही ऐकायचं नाही. तुम्हाला विश्वास जे आहे तुमचा ह्या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर असला पाहिजे, तुमचा तो चार्टवर असला पाहिजे. जर चार्ट सांगेल स्टॉक घ्या तर त्या ठिकाणी स्टॉक एंट्री बनवा, जर चार्ट सांगत असेल एक्झिट करा त्या ठिकाणी एक्झिट करा, स्टॉक जर सांगत असेल एक्झिट करू नका तर तुम्ही त्या ठिकाणी गडबड का करताय, मला एवढं प्रॉफिट झालं एवढं प्रॉफिट झालं, तर अशा प्रकारे मार्केटमध्ये काम करत असतं. तर सेकंड रूल काय मित्रांनो, तर आपल्याला मार्केटमध्ये आपण जर एखाद्या सेटअपवर जर एंट्री मारली तर आपल्याला एक्झिट त्या चार्टला पाहूनच करायचं आहे. बाकीचा हिकडचा तिकडचा नॉईज ऐकून किंवा निगेटिव्ह न्यूज ऐकून ह्या ठिकाणी एक्झिट करायचं नाही. जर चार्ट जर सांगत असेल मी खाली चाललोय तर चार्ट सोबत तुम्ही ऍक्सेप्ट करा की चार्ट बदललेला आहे, आपलं डिसिजन आपल्याला चेंज करायचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, आपण जेव्हा मार्केटमध्ये काम करतो तेव्हा तुम्हाला काय आजूबाजूला ह्या ठिकाणी दिसतं, आम्ही कॅपिटल घेतो ह्या ठिकाणी एवढं एवढं पर्सेंट रिटर्न देतो. मित्रांनो असू शकतं काही या ठिकाणी सक्सेसफुल ट्रेडर आहेत ते देऊ शकतात, पण असं नाही की प्रत्येकजण देऊ शकतो. कारण तुम्ही जर त्या ठिकाणी त्या माणसाला जर तुम्ही एवढे दिवस जर कमवलेले पैसे जर त्या ठिकाणी त्या माणसाला दिले तर होऊ शकतं त्या माणसाला किती नॉलेज आहे तुम्हाला माहीत नाही. आणि मार्केटसोबत काय मला येतं लक्षात घ्या, मार्केटमध्ये प्रत्येक ट्रेडसोबत रिस्क आहे. मग होऊ शकतं त्या दिवशी जर ती ट्रेड जर फेल झाला, तुमचं कॅपिटल जर त्या ठिकाणी गेलं अति रिस्कमुळं अति लालचमुळं त्या ठिकाणी तुम्ही कॅपिटल जर त्या माणसाला दिलं तर त्या ठिकाणी तुम्ही जास्त लॉसमध्ये जाऊ शकता. तर तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःच्या नॉलेजवर काम करा, स्वतःच्या सेटअपवर काम करा, पैसे कुणाला देण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुम्ही शिकला तर तुमचे घरचे शिकू शकतात, तुमची पिढी चेंज होऊ शकते, पण तुम्ही ह्या ठिकाणी आजूबाजूला बिलीव्ह करू नका. कारण तुम्ही ह्या ठिकाणी सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता, खूप सोपं आहे, फक्त थोडासा अभ्यास करायची गरज आहे. तुम्ही जर तुमचं एक वर्ष जर चांगलं ह्या ठिकाणी दिले, दररोज तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही नक्की ह्या ठिकाणी काही ना काही मार्केटमध्ये पैसे घेऊन जाऊ शकता. तर तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना ह्या गोष्टीची लक्षात गोष्टी ठेवायचं की तुम्ही ह्या ठिकाणी कॅपिटल कोणाला द्यायच्या नादी लागू नका. कारण तुम्ही स्वतःचं मालक स्वतः बना. एंट्री तुमच्या हातात असली पाहिजे, एक्झिट तुमच्या हातात असलं पाहिजे, लॉस झाला तर तुमचा झाला पाहिजे, प्रॉफिट झाला तर तुमचं झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही परेशान राहणार नाही, तुमची सायकोलॉजी चेंज होणार नाही, म्हणून मी ह्या गोष्टी सांगत आहे. आणि जेव्हा आपण मार्केटमध्ये काम करतो मित्रांनो तेव्हा आपल्याला एक चौथी गोष्ट आहे, जो चौथा नियम जो आहे या ठिकाणी मी सांगणार आहे, तो म्हणजे आपण ट्रेड प्लॅन करताना स्वतः ट्रेड प्लॅन केल्याशिवाय ट्रेडमध्ये एंट्री करू नका. कारण तुम्ही काय करता माहिती आहे का, तुम्ही ट्रेड घेता आणि ट्रेडमध्ये घ्यायला लागला, प्रॉफिट उपरण्याचे व्हायला लागलं किंवा लॉस थोडाफार उपरण्याचे व्हायला लागला, तर त्या ठिकाणी तुमच्या इमोशन्स त्यासोबत डान्स करायला लागतात आणि तुम्ही त्या ट्रेडमध्ये बाहेर पडू ठेवू असा विचार त्या ठिकाणी करायला लागता आणि त्या ट्रेडमध्ये तुम्हाला बसू का नको असं होतं आणि तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता आणि अखेर तो ट्रेड मित्रांनो प्रॉफिट बघून तुम्ही लॉसमध्ये बुक करता. अशा गोष्टी तुमच्यासोबत होतात मित्रांनो. तर तुम्ही मार्केटमध्ये जर तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये
आहात, तुम्हाला समजत नाही ट्रेडमध्ये काय करायचं आहे, तुम्ही अनबॅलन्स सिच्युएशन व्हायला लागले, तुमची सायकॉलॉजी खराब व्हायला लागली, तुरंत एक्झिट करा त्या स्टॉकमधून आणि रिपीट अनालिसिस करा, प्लॅन करा ट्रेडचा आणि रिपीट त्या ट्रेडमध्ये एंट्री करा, म्हणजे तो ट्रेड तुम्हाला कॉन्फिडन्स देईल त्या ट्रेडमध्ये बसण्यासाठी, त्या ट्रेडचं प्रॉफिट मिळण्यासाठी. तर तुम्ही अशा प्रकारे मार्केटमध्ये मित्रांनो प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. तर मित्रांनो ह्या चार गोष्टी तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगमध्ये करायच्या जर टाळल्या तर तुम्ही ह्या ठिकाणी सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता, तुमची सायकॉलॉजी सुधरू शकते, तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुम्ही वेल बॅलन्स पर्सन बनू शकता आणि तुमचा अकाउंट ह्या ठिकाणी फास्ट ग्रो पण होऊ शकतं. तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो खूप सिम्पल सिम्पल आहेत, मॅजिक सारखे काम करतात, विश्वास ठेवला तर तुम्हाला समजेल की ह्या गोष्टी कशा प्रकारे काम करतात. तर पहिला नियम काय, जेव्हा आपण मार्केटमध्ये काम करतो मित्रांनो तेव्हा तुम्हाला ह्या ठिकाणी कोणाच्या अनालिसिसवर काम करायचं नाही. जर त्या माणसाने एखादा स्टॉक सांगितला तर स्वतःचा अनालिसिस करा, स्वतःला काय माहिती आहे, स्वतः काय त्या ट्रेडमध्ये बघितलंय त्याच्यावरती ट्रेड करा, म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी लॉस होण्याची शक्यता जास्त कमी होऊन जाईल. नेक्स्ट मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या सेटअपवर एंट्री करता तेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी नॉईज न्यूज वगैरे पाहून एक्झिट करू नका, तुम्ही चार्ट पहा, तो चार्ट सांगाल ती चार्टला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी रिझल्ट जास्त मिळू शकतात. आणि नेक्स्ट जो आहे, तुम्ही ह्या ठिकाणी स्वतःवरती बिलीव्ह करा, दुसऱ्याला पैसे देऊन ह्या ठिकाणी प्रॉफिट कमवण्यावर बिलीव्ह करू नका. तुम्ही जर स्वतःला जर यायला लागला तर विचार करा तुम्ही स्वतः किती पैसे कमवू शकता. तुम्ही ह्या ठिकाणी बस फक्त तुम्हाला ह्या ठिकाणी थोडासा टाइम द्यायची गरज आहे मार्केटला, म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी लवकर प्रॉफिट कमवू शकता. नेक्स्ट आहे मित्रांनो जो चौथा पॉईंट आहे, जेव्हा तुम्ही एखादा ट्रेड प्लॅन करता तेव्हा ट्रेड प्लॅन केल्याशिवाय एंट्री करू नका, नाहीतर त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहाल आणि तुम्हाला ट्रेडमध्ये तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी भीती यायला येऊ शकते. तर त्यामुळे ह्या ठिकाणी चार पॉईंट अशा प्रकारे तुम्ही जर फॉलो केलो तर सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. ज्या मित्रांनी आपलं डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नाही त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्समध्ये आपला अकाउंट ओपन करू शकता. आणि आपल्या नातेवाईकांना चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला जेवढे लाईक असतील तेवढे मी डिटेल्स अजून मार्केटवरती व्हिडिओ बनवत राहील, मला मोटिवेट मिळत राहील. माझा मिळालेला टायमिंग जो मी तुम्हाला टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगचं मोल मला फक्त तुम्ही लाईक आणि कमेंट करून सांगत जावा, बाकी मला काही एक्सपेक्टेशन नाही. मी तुम्हाला डेली व्हिडिओ ह्या ठिकाणी बनवत राहील, डेली मार्केटची काही चर्चा तुम्हाला ह्या ठिकाणी सांगत राहील. तर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. मी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंगवरती जर व्हिडिओ पाहिजे असतील त्या ठिकाणी जर तुम्हाला 5,000 मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कशाप्रकारे करायचं असतं, काय रिझल्ट होतात जर मी त्या ठिकाणी ट्रेड केलं ह्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नातेवाईकांना चॅनलचे लिंक शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.